मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोलापूर शहर जिल्हा बंदची हाक दिली आहे. 21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सोलापूर शहर बंदसाठी मुस्लिम समाजातील छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड, राणी लक्ष्मीबाई मार्केट व्यापारी संघ, विजापूर वेस्ट युवक संघटना, स्क्रॅप असोसिएशन आणि मीना बाजार व्यापारी संघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देत विजापूर वेस्ट सह मुस्लिम भागातील सर्व दुकाने बंद ठेवत मराठी क्रांती मोर्चाच्या बंदसाठी पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. यावेळी मुस्लिम समाजातील फारुख शेख, मतीन बागवान, अशफाक बागवान, तनाज रंगरेज यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. बंदच्या पाठिंब्याचे पत्र स्वीकारताना मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक दिलीप कोल्हे, प्रताप चव्हाण, संजय शिंदे, शेखर फंड, योगेश पवार, महेश धाराशिवकर, बाळासाहेब गायकवाड यांच्यासह सदस्य उपस्थित होते. यासह मुस्लिम समाजातील प्रमुख मैनुद्दीन शेख, कलीम तुळजापूर, मैनू नायकवाडी, अयाज दिना, राजू हुंडेकरी, सलीम जमादार, जावेद बंदी यांच्यासह मुस्लिम युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मीना बाजारच्या वतीने सर्वांना आवाहन करतो. मराठा क्रांती मोर्चाचा जो कार्यक्रम आहे 21 तारखेचा, त्याला आमचा पाठिंबा आहे. त्या दिवशी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यक्रमाला आम्ही सुस्फूर्त पाठिंबा आहे आणि त्यांना हमेशा आम्ही मदत करतो, त्याप्रमाणे त्यांना मदत करा. 21 सप्टेंबरच्या या बंदमध्ये विजापूर वेस्टमधील सर्व बांधव, ते व्यापारी आहेत, बागवान समाज विक्रेते आहेत, मीना बाजारचे अध्यक्ष आहेत, स्क्रॅप मंडळीचे लोक आहेत, हे मोठ्या प्रमाणात मराठा समाजाच्या पाठीशी आहे. आणि हा निर्णय क्रांतिकारक आहे. कधीही मुस्लिम समाज पूर्ण बहुमत आणि मताने आपल्या या मराठा समाजाच्या बांधवांच्या पाठीशी असतो. ते शिवाजी महाराजांच्या कालापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर जे मुस्लिम मावळे होते, तेच मावळ्यांचा रक्त आज या मराठा समाजाच्या मागे उभारण्यासाठी सळसळत आहे. एवढीच मी गवाही देतो आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत पूर्ण मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी राहील, एवढंच निवेदन मी आपल्या या आव्हानाद्वारे करतो. बीजापुर बेस में यहाँ पर जो ना मराठी क्रांति मोर्चे का जो 21 तारीख को जो आरक्षण की मांगने के लिए जो पूरा महाराष्ट्र बंद बोलकर ऐलान किया गया है, हम यहाँ पर रानी लक्ष्मी मार्केट और बीजापुर बेस युवक संगठना की जानिब से हम जाहिर इनको पाठिंबा देते हैं कि हम सरकार से विनंती करते हैं कि जल्द से जल्द मराठा समाज को पूरा से पूरा उनको आरक्षण मिलना चाहिए. उसी के साथ साथ मुस्लिम समाज का भी जो आरक्षण के लिए हम हमेशा मांग करते हैं, हम सरकार से यही दरख्वास्त करते हैं कि मुस्लिम समाज को भी आरक्षण के लिए जल्द से जल्द अच्छे पहल उठाए. और इसी तौर पर हमारे यहाँ पर मराठा समाज के जो एक हमारे मार्गदर्शक हैं दिलीप भाऊ कोल्हे साहब, इनके मार्गदर्शक में आए हुए हैं प्रताप जी चौहान हैं, अशोक जी कलचेटिया हैं, और हमारे बीजापुर बेस के यहाँ पर जस्ट समाज सेवक मैनू भाई चेयरमैन शेख साहब, सलाम भाई नेपाड़ी, हमारे रानी लक्ष्मी मार्केट के अध्यक्ष मतीन भाई बागवान, नजम भाई रंगरेज और हमारे फारूक भाई शेख, इनके नेतृत्व में हम 21 तारीख के दिन सोमवार सुबह हम खुद मिलकर यहाँ के जो भी व्यापारी हैं जाकर उनको हम एक दिन पहले आज भी बता रहे हैं, कल भी बताएंगे और सोमवार के दिन कड़कड़ी 100% बंद का हम ऐसा ऐलान करेंगे. मराठा संघ की जानिब से जो बंद का आह्वान किया गया है, इसमें हम सभी मुस्लिम समाज के लोग, छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, रानी लक्ष्मी मंडल व्यापारी संघ, मीना बाजार व्यापारी संघ, बीजापुर व्यापारी संघ और इसके अलावा नायकवाड़ी एंड बरदोस व्यापारी संघ, सभी लोगों के जानिब से हम जाहिर पाठिंबे का आह्वान करते हैं. और इंशाल्लाह कंधे को कंधा मिलाकर हमारे जो भी जिम्मेदार हैं, मैनू चेयरमैन नजम रामरेज, हमारे सलाम भाई नेपाली, कलीम भाई तुलजापुरे, हमारे फारूक भाई शेख, मैनू भाई नेपाली, अशफाक भगवान, राजू हुंडेकरी, जितने भी हमारे जो लोग हैं, इंशाल्लाह हम सभी लोग शांतता से, अमन से, सब जन मिलकर इसको पार पड़ेंगे और उनका साथ देंगे. इंशाल्लाह इसी हम गवा देते हैं. अस्सलाम वालेकुम. जय जय शुराय.